स्टूडेंट या व्हिडिओ मध्ये आपण फिफ्थ स्टँडर्डचा ईव्हीएस 1 चा आपला जो 16 लेसन आहे वॉटर त्याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. पहा याच्या आधीच्या सगळ्या लेसनचे एक्सरसाइज प्लस एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तुम्ही ते मी तुम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन. फक्त ईव्हीएस 1 नाही तर ईव्हीएस 2 मॅथ्स या सगळ्याचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत. त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. प्लेलिस्टची ती ओपन केलीत की सगळे व्हिडिओ समोर येतील, तुम्हाला हवे तो पाहू शकता. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील. चला तर मग आपण आता एक्सरसाइज स्टार्ट करूया. 16 लेसन वॉटर मध्ये फर्स्ट आहे तुम्हाला विचारलेलं व्हॉट्स द सोल्युशन. सोल्युशन काय, सॉइल इन द गार्डन गेट वॉश्ड अवे विथ द वॉटर. म्हणजे गार्डन मधली सॉइल ही धुवून जात आहे किंवा निघून जात आहे, तिची धूप होत आहे ड्यू टू द स्लोप ऑफ अ लँड. लँड लाईक स्लोप आहे, उतार आहे, त्याच्यामुळे ते पाणी पाण्यासोबत ती माती धुवून निघत आहे. तर काय सोल्युशन आहे बघा, प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. गार्डनमध्ये जास्तीत जास्त ट्रीज प्लांट करा. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. सेकंड आहे सो दॅट द रूट ऑफ प्लांट होल्ड द सॉइल फर्मली. जास्त ट्री प्लांट मोर ट्री इन द गार्डन. गार्डनमध्ये जास्त ट्री प्लांट केल्यामुळे सो द रूट ऑफ प्लांट होल्ड द सॉइल फर्मली. त्या प्लांटचे रूट आहेत ते सॉइलला फर्मली होल्ड करून ठेवेन. आणि थर्ड आहे इवन प्लांट ग्रास ऑन द स्लोप. स्लोप जे आहे तिथे तुम्ही ग्रास प्लांट करू शकता, म्हणजे ग्रास लावू शकता जेणेकरून माती वाहून जाणार नाही. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारला यूज युअर ब्रेन पॉवर. ब्रेन पॉवर यूज करायची आहे. आणि क्वेश्चन काय बघा, हाऊ शुड रोड अँड फुटपाथ बी बिल्ट टू मेक रेन वॉटर सीप इन टू द गार्डन. म्हणजे रोड आणि फुटपाथ कशा प्रकारे बांधायचे आहेत की जेणेकरून पाणी त्याच्या आत जाईल, कळतंय, पाणी आत मुरेल, पाणी वेस्ट होणार नाही, रेन वॉटर. बघा यूज द पेवर ब्लॉक किंवा पेवर स्टोन टू मेक फुटपाथ ऑर रोड. पेवर स्टोन तुम्हाला माहिती आहेत ना, असे छोटे छोटे ब्लॉक्स असतात टाईल्स सारखे वेगवेगळ्या शेपचे, ते एकमेकाला जोडून पूर्ण फ्लोअर तयार केलं जातं. त्याच्यामध्ये मध्ये गॅप असतो, बरोबर. त्याच्यामुळे काय होणार आहे की यूज द पेवर स्टोन टू मेक फुटपाथ ऑर रोड. त्याच्यामुळे काय होणार आहे, सो दॅट द रेन वॉटर विल बी एबल टू सीप. रेन वॉटर विल बी एबल टू सीप. सीप म्हणजे आत झिरेल, आत पाझरेल त्याच्यात, बरोबर, आत जाईल जमिनीमध्ये. सीप थ्रू द जॉईंट. जॉईंट जे असतील त्याच्यामार्फत ते आत जाईल. परत बघा, यूज द पेवर स्टोन टू मेक फुटपाथ ऑर रोड. फुटपाथ आणि रोड बनवण्यासाठी पेवर ब्लॉकचा यूज करायचा आहे किंवा पेवर स्टोन यूज करायचे, सो दॅट द रेन वॉटर विल बी एबल टू सीप थ्रू द जॉईंट. जॉईंट मधून रेन वॉटर आतमध्ये जमिनीमध्ये जाईल, हे आपण करू शकतो. पुढे आहे तुम्हाला, आता बघूया आपण थर्ड क्वेश्चन काय आहे. थर्ड क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोईंग. फर्स्ट क्वेश्चन आहे विच कंडिशन प्रिवेल ड्युरिंग फेमिन. म्हणजे याच्यामध्ये काय कंडिशन होते दुष्काळामध्ये बघा. ड्युरिंग फेमिन ह्युमन्स अँड अॅनिमल सफर फ्रॉम स्कॅसिटी ऑफ वॉटर. पाण्याचा तुटवडा होतो. ड्युरिंग फेमिन ह्युमन्स अँड अॅनिमल सफर फ्रॉम स्कॅसिटी ऑफ वॉटर, तुटवडा होतो. तसंच अल्सो सफर फ्रॉम स्कॅसिटी ऑफ फूड. बघा दोन पॉईंट, एक पॉईंट पाठ केला की दुसरा पॉईंट पाठ होण्यासारखा आहे. ड्युरिंग फेमिन ह्युमन अँड अॅनिमल सफर फ्रॉम स्कॅसिटी ऑफ वॉटर, अल्सो सफर फ्रॉम स्कॅसिटी ऑफ फूड. थर्ड पॉईंट आहे पीपल हॅव टू फेस अ लॉट ऑफ हार्डशिप. पीपल हॅव टू फेस अ लॉट ऑफ हार्डशिप. आणि फोर्थ आहे अॅनिमल अँड प्लांट अल्सो सफर फ्रॉम ऑल. म्हणजे थर्ड पॉईंट पीपल हॅव टू फेस लॉट ऑफ हार्डशिप. आणि फोर्थ अॅनिमल अँड प्लांट अल्सो सफर फ्रॉम ऑल. या सगळ्यातून अॅनिमल आणि प्लांटला सुद्धा सफर करायला लागते. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण बी क्वेश्चन पाहणार आहोत. पहा सेकंड क्वेश्चन म्हणजे बी आहे, थर्ड मधला बी आहे. व्हॉट वर्क आर अंडरटेकन टू मेक वॉटर अवेलेबल इवन आफ्टर द रेनी सीझन. म्हणजे फक्त रेनी सीझन फक्त आपल्या ह्याच्यामध्ये वर्षातून 4 महिने रेनी सीझन असतो. मग हा रेनी सीझन संपल्यावरती सुद्धा आपल्याला वॉटर मिळावं, रेनचं वॉटर आपल्याला युज करायला मिळावं, म्हणून आपण काय करू शकतो असा क्वेश्चन आहे. बघा द लार्ज डॅम आर बिल्ट. मोठे मोठी धरणं बांधायची आहेत. फर्स्ट पॉईंट लार्ज डॅम्स आर बिल्ट. सेकंड आहे स्मॉलर रिझर्वॉयर्स आर बिल्ट.
smaller reservoirs are built, constructing burns on a smaller stream. म्हणजे छोटे छोटे ह्याच्यावरती बंड्स बांधायचे आहेत, जेणेकरून काय होणार आहे तर ते पाणी आतल्यात मुरेल किंवा साठून राहील. लार्ज डॅम्प आर बिल्ट, स्मॉलर रिझर्वायर्स आर बिल्ट, कन्स्ट्रक्टिंग बंड्स ऑन अ स्मॉलर स्ट्रीम. हे आपण तीन हे करू शकतो, बरोबर. थर्ड आहे आता, व्हॉट इज नेसेसरी टू स्टॉप रेन वॉटर, व्हाय इट इज नेसेसरी टू स्टॉप रेन वॉटर. म्हणजे why it is necessary to stop rainwater? Rainwater आपल्याला थांबवण्याची गरज का आहे बघा, किंवा स्टोअर करण्याची गरज का आहे. वी गेट रेन वॉटर ओनली इन रेनी सीझन. आपल्याला रेन वॉटर कधी मिळतं? फक्त रेनी सीझन मध्ये. आणि इफ रेन वॉटर इज नॉट स्टोअर्ड, वी विल नॉट हॅव वॉटर फॉर ऑल डेली नीड्स आफ्टर रेनी सीझन. म्हणजे वी गेट रेनी वॉटर ओनली इन रेनी सीझन. फक्त रेन मध्येच आपल्याला चार महिनेच रेनी सीझन मध्ये रेन वॉटर मिळतं. अँड इफ रेनी वॉटर इज नॉट स्टोअर्ड, वी विल नॉट हॅव वॉटर फॉर अवर डेली नीड्स आफ्टर रेनी सीझन. म्हणजे रेनी सीझन संपल्यावरती आपल्याला जे पाण्याची गरज असते ती पूर्ण होणार नाही जर आपण साठवलं नाही तर. सो इट इज म्हणायचं, सो इट इज नेसेसरी टू स्टॉप रेन वॉटर. सो इट इज नेसेसरी टू स्टॉप रेन वॉटर. पहा, सो दॅट म्हणायचं आणि इथे लिहायचं इट इज नेसेसरी टू स्टॉप रेन वॉटर. इतकं सोपं आहे, काहीही अवघड नाही आहे. आता लास्ट एक त्यातला क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन्ड बाय वॉटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय? बघा, टेकिंग स्टेप टू एन्शुअर दॅट रेन वॉटर विल बी अवेलेबल इवन इन द पिरियड आफ्टर द रेनी सीझन इज कॉल्ड वॉटर मॅनेजमेंट. परत एकदा पहा, टेकिंग स्टेप टू एन्शुअर दॅट रेन वॉटर विल बी अवेलेबल इवन इन द पिरियड आफ्टर द रेनी सीझन इज कॉल्ड वॉटर मॅनेजमेंट. म्हणजे अशी स्टेप आहे किंवा अशी ऍक्शन की ज्याच्यामुळे रेनी सीझन संपल्यावरती सुद्धा आपल्याला रेनचं वॉटर किंवा पावसाचं पाणी हे वर्षभर वापरायला येईल, अशी सिस्टीम किंवा अशी मॅनेजमेंट करायची आहे किंवा असं उपाययोजना करायची आहे, यालाच म्हणायचं वॉटर मॅनेजमेंट. समजते? इथे फोर्थ क्वेश्चन कम्प्लीट झालेले आहेत. फिफ्थ एक क्वेश्चन आहे तुम्हाला, ट्रू ऑर फॉल्स. आपण ते बघूया आता. पहा, ट्रू फॉल्स मध्ये, ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द रॉंग स्टेटमेंट. आपल्याला ट्रू फॉल्स मध्ये फॉल्स आहे की ट्रू आहे हे सांगून स्टेटमेंट करेक्ट करायचं आहे. ट्रू स्टेटमेंट ट्रूच ठेवायचं आहे, पण फॉल्स स्टेटमेंट आपल्याला ट्रू करायचं आहे. पहा, पहिलं स्टेटमेंट दिलंय, वी गेट रेन वॉटर थ्रू आउट द इयर. थ्रू आउट द इयर मिळतं का आपल्याला रेन वॉटर? नाही, हे फॉल्स आहे. मग आपल्याला करेक्ट स्टेटमेंट लिहायचं आहे, बरोबर. वी गेट रेन वॉटर फॉर ओनली फोर मंथ, बरोबर. काय लिहायचं आपण? वी गेट रेन वॉटर फॉर ओनली फोर मंथ्स. हे करेक्ट स्टेटमेंट करून लिहिलेलं आहे. खाली लिहायचं फॉल्स आणि फॉल्सच्या खाली तुम्ही लिहिणार वी गेट रेन वॉटर फॉर ओनली फोर मंथ्स. सेकंड आहे, ड्युरिंग अ फॅमिन द गव्हर्नमेंट मूव्स पीपल अँड एनिमल्स टेम्पररी टू सेफ प्लेस. म्हणजे फेमिन, दुष्काळाच्या वेळेला गव्हर्नमेंट काय करतं? तर एनिमल्स आणि पीपल्सना सेफ प्लेसवरती हलवतं थोड्या कालावधीसाठी. बरोबर आहे की चूक आहे? तर हे स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणून ह्याला करेक्ट करायची गरज नाही, कारण फॉल्स आहे ते आपण ट्रू करून लिहिलेलं आहे. ट्रू आहे ते स्टेटमेंट आपण ट्रू लिहायचं आहे फक्त. इथे आपला हा एक्सरसाइज कम्प्लीट झालेला आहे या लेसनचा. तसेच याच्या आधीच्या सगळ्या लेसनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ईव्हीएस 1, ईव्हीएस 2 आणि मॅथ्स. सगळ्याचे एक्सरसाइज प्लस एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. ज्या तिघांच्या सुद्धा प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की ईव्हीएस 1 वर क्लिक केलं की ईव्हीएस 1 चे आतापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ येतील. ईव्हीएस 2 वरती क्लिक केलं की त्याचे सगळे व्हिडिओ येतील. मॅथ्सवरती क्लिक केलं की मॅथ्सचे आतापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ येतील. तुम्हाला जो पाहायचा आहे तो तुम्ही पाहू शकता. तसेच जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सुद्धा करा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचे जे फिफ्थ स्टँडर्डचे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, जेणेकरून तुमच्यासारखाच त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल. आणि अभ्यास करा, काहीही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये, तुम्ही काहीही प्रॉब्लेम तुमच्या असतील तर कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता. मी नक्की तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न करेन.